तुम्ही माझ्या घरी कसं काय येणं केलं? वर्गामुळे डॉक्टर हाकतो ना मी. पापा ओळखली जस नाही का? सांगतो सांगतो रहस्य आहे तो. एक सांग, मी आल्यावर तुझ्या पोटात का दुखायला लागते का सांग ना. मागं मी तुझ्या समोर एक प्रस्ताव ठेवलो होतो, का झाला त्याचा? मी तर मागच तयार होती ना. तुम्ही तर बोललात आधी अनुभव घे मग नंतर बघू. वाईट 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 काय बोललो त्या? अरे आयुष्यभराचा प्रश्न आहे. अनुभवी बायको भेटल्याशिवाय कोणत्याही पुरुषानं लग्नाच्या भानगडीत पडू नये. अशा एका महान महाराजाच्या प्रवचनात ऐकलो होत नाही. तेव्हापासून तू काही पोरं होण्यासाठी प्रयत्न केलीस का नाही केलीस? अरे बापा मले रेडीमेड पाहिजे हो. तीन महिने थांबा ना. आता कुठं सहावा सुरू आहे. सहावा सुरू आहे म्हणजे तीन महिन्यानं लॅटरी ओपन. म्हणजे मी आयताच पोराचा बाप होणार. आवडला ना तुम्हाला? पण मी का म्हणते, तुम्ही जर मला धोका दिलात ना तर मी आत्महत्या करेन सांगून ठेवते. नाही बोलावा. कसं बोलायचं? मुलगी नको मुलगी नको म्हणून जिकडे तिकडे अपॉर्शन करण्याची पद्धत सुरू झाली हो. त्यामुळे मुलीची संख्या झाली कमी म्हणून म्हणजे पोरगी भेटत नाही. पण तू सांग, मी पावात एखादा वाईट आहो का? हा पॅन्ट आहे ना आणि हा शर्ट आहे ना, हा माझ्या मामाचा हो. तुमच्या मामाचा? हा जरा टाईट आहे पण सवय हा धरून ठेवायची आहे म्हणून धरून ठेवला. पण मी स्मार्ट दिसतो का नाही दिसत सांग बर. मी सांगतो काय, या गावातल्या बऱ्याचशा पुरी माझ्या पाहून हॅलो डॉक्टर आय लव यू अशा म्हणते. डायरेक्ट तुम्हाला आय लव्ह यू म्हणतात? डायरेक्ट नाही तर कशा म्हणते? माझ्या गावातल्या पुरी डायरेक्ट तुम्हाला आय लव्ह यू म्हणते? पोर म्हणतील का मले आय लव्ह यू डॉक्टर? तू आता तुम्ही एवढे स्मार्ट दिसतात तर कोणी तुम्हाला आय लव्ह यू म्हणणारच ना. पण मी ठरवून टाकलं अशा 10 म्हणत का 15 आय लव्ह यू म्हणत. पण अजिबात बाकीच्या लक्ष देवाचं नाही. खरंच? मग एका वेळेस फक्त एकच. किती छान मी करू पाहू का गुलू 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 लग्न होऊ दे मग पाहिजे कसा करतो. म्हणजे किती स्मार दिसतो मी सुंदर तुले असा म्हणत आहोत. सांगतो लग्न झाल्या का नाही, मी समोर मोठा हॉस्पिटल खोलणार आहे आणि त्याचा नाव देणार आहे सारिका गर्भपात केंद्र. कसा वाटला? गर्भपात केंद्र मी जेलमधी गेलो तर मग तुझा कसा कसा होईल? मी सांगतो आजकाल बऱ्याच कुवाऱ्या पोरी ट्रायल म्हणून दोन दोन तीन तीन महिन्याचा गणपती मांडून विसर्जन करतात. म्हणजे त्याला अनुभव म्हणतात? म्हणजे चांगला अनुभव आहे ना तुम्हाला? आणि अशांच्या जर मी कामी आलो तर भरभरून आशीर्वादही भेटते आणि बदनामी पासून वाचवला म्हणून माझ्या नावही घेते. बदनामी पासून वाचवला म्हणून तुमचं नाव घेते तिकडे या. एखादी कोणी तुम्हाला पाहिली गर्भपात करताना
आणि तू जाऊन पोलीस स्टेशन मध्ये सांगितलं तर तुमचं कसं होणार? की बैताळास हे अंधारातली गोष्ट अंधारातच नाही राय झाली का बैताळे? सांगतो या बाबतीत मी बरीच माया जमा केली आहे. मग बापरे बापरे माय रे माय म्हणशील पाय पाहिलीस केवढी पडशे? मग तुले खुश करायसाठी आणलो मी. तू एवढे पैसे घे आणि मी म्हणतो तसा कर. म्हणजे काय करू मी? काय करायचं नाही आहे, मला खुश कर ना. खुश तुम्हाला खुश करू कसा कसा म्हणशील? पण मला सांगा एवढे पैसे तुम्ही मला कशासाठी देताय? कशासाठी सांगत आहो तरी. मग मी तुम्हाला काही करून सांगा का? तू हा एवढ्या ना हालू नको. तुला तुम्ही ओढून गिळून जाशील तर माझा काळीचं सुपाई एवढा आहे. तुले सांगतो मी एखाद्या पोरीवर प्रेम करायला लागलो आणि माझ्या मनासारखा झाला रे झाला की मी अशी पैशाची बरसात करतो. बरसात लहान सहान माणूस आहो का? बापरे म्हणजे पैशाची बरसात झाली म्हणजे माझा अकाउंट पे. पाय तू माझ्या पोराची आई बनू शकते मग मी तुझ्यासाठी एवढा नाही करू शकत का? हो तुला खरं सांगू हा तुझा असा स्पर्श आहे ना मग अशी केली तर मला किती हवा हवा सावा. Yeah.
दुकान बरोबर आहे पण ते पैसे आहेत ना बरोबर ठेव नाहीतर माझा मामा येऊन जाईल आणि सगळा इचल दोन होऊन जाईल ठेवलीस का तरी मी तुझा अभिमान बाळगतो
जन्म देणारस तर झोपताना व्यवस्थित झोपत जा, बाळाले त्रास नाही झाला पाहिजे. आणि होय तू 6 महिने झाले म्हणतेस ना, काहीच नाही दिसत नाही, खोलपोटी आहेस तू का? नाही तर सगळा फुसफास तसं काहीच नाही. नाही नाही नाही, मी का म्हणतो खोट नाही बोलत, पण तू काही तुला आंबट चिंबट खावाची इच्छा नाव काय मागणीच नाही ना? तुम्ही आलताय ना, त्या दिवशी मला चिंच खायची खूप इच्छा होती. चिंचा पाहिजे का? आमच्या घरासमोर खूप मोठी चिंचा आहे, चांगली बांगोलीचे बांगोले सांगतो. आणि तिने मला मच्छी खायची होती. मच्छी? मच्छी नको खाऊ, शिंगाडे खातेस का? पहिले शिंगाडा खातो ना, मग मच्छी खातो ना? शिंगाडा शिंगाडे आणतो, पण शिंगाड्याचा वरचा वरचा कारा टरपण फेकून देवाचा आणि पांढरा पांढराच खावाचा, नाही तर फोला सगळं खासील आणि माझा पोरचा कारा पेंचर होईल. शिंगाडे किती निर्दय आहे का तू? म्हणून तुले देवाला पिंजर नका ठेवलं, ओसाट मशीन ओसाट मशीन तू देव. म्हणजे 6 महिने अंडरग्राऊंड आहे. अंडरग्राऊंड माझ्या भाजीने तुले काय सांगितले? पांगोले खातो, पांगोले खातो, माझ्या पैसे नको देतो. तुझ्या पाय अर्धा अंगाला मारणार.